नमस्कार, मी निकिता। सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। यदा कदाचित रिटर्न्स संगीत शोले ही जी रंगभूमीवर नाटकं गाजतात त्या नाटकांचे दिग्दर्शक संतोष पवार सर आपल्यासोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू सर। आतापर्यंत आम्ही तुम्हाला बऱ्याच नाटकांमध्ये दिग्दर्शनाच्या भूमिकेत पाहिलं आहे किंवा कलाकाराच्या भूमिकेत पाहिलं आहे। पुन्हा एकदा नवीन नाटक येते तुमचं, तुमची आम्ही थोडीशी झलक पाहिली, त्यातसुद्धा तुम्ही रोलमध्ये फार मजा करताय। सर, ही एनर्जी एक्झॅक्टली येते कुठून? म्हणजे खरंच, म्हणजे आम्हाला असं सगळ्या युवकांना वाटतं की सरांकडे एवढी एनर्जी कुठून येते? नाही, आलेलं काम एन्जॉय करायचं आणि नाही तर काम नाहीच करायचं, नाही हे माझं स्पष्ट मत आहे। म्हणत मी नेहमी ना नजमा माझ्या नशिबाचे म्हणा, देवाचे म्हणा, आईवडिलांचे आभार म्हणतो की जी गोष्ट मला आवडते त्यातच माझं करिअर झालं म्हणजे मी काय ठरवून नाही केलं। ह्या रंगमशी निगडीत मी राहिलो आणि ते आपोआप होत गेलं, लोकांना आवडत गेलं, मी करत गेलो। पण तो जो आनंद आहे ना त्या प्रोसेसचा सगळा, म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या, त्यांच्या शिट्ट्या, त्यांचा लाफ्टर, हा आनंद आहेच। पण ह्या लाईटची एक वेगळी गंमत आहे, पडदा पडला ना आणि हे लाईट्स ऑफ जे होतात ना त्याच्यानंतर एक भारवले पण असतं, एक भारवले पण असते काही क्षणांसाठी, काही मिनिटांसाठी। ते त्याचा आनंद ज्याला घेता येतो ना तो खरा कलाकार असं मला वाटतं। आणि त्या क्षणाची वाट बघत आपण जे रंगभूमीवर करतो की त्यात आता 2 तास मला इथे कोण अडवायला येणार नाही आहे। हे माझं राज्य, हे माझं राज्य आहे। इथे मला कोणी हट फूट चाल संप वगैरे म्हणतं, त्यावेळी संपलं पडदा टाकतील, पण तोपर्यंत मला कोणी अडवणार नाही। सो इथे मनसक्त मग बागडायचं फक्त आपलं आणि आपल्याला जे येतं आहे ते आपण करायचं आहे। त्यामुळे तो आनंद जो असतो ना स्वातंत्र्याचा, तो अनुभव इथे मला मिळतो। येतोय तो खातोय हे नवीन नाटक येते तुमचं, त्यात तुमची आम्ही भूमिका पाहिली, तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? कोतवालाची भूमिका आहे, जो म्हणजे असं वाटतं की हे नाटक खूप जण घडवत आहेत। इथे प्रत्येकजण एकमेकावर कुरघोडी करत आहेत। म्हणजे आज जे आपल्या राजकारणात चाललं आहे की खुर्ची सगळे एकत्र आहेत, सगळे छान गप्पा टप्पा मजा मस्ती करतात, पण खुर्चीवर प्रतिजण टपलेलं आहे, आपापल्यापर्यंत राजकारण करतोय हे सगळ्यांना माहिती आहे। तसंच हा कोतवाल पण आहे, म्हणजे आज तळागाळातला माणूस पण आपल्या लोकशाहीमध्ये खुर्चीवर बसलेलं स्वप्न बघू शकतो। पण त्याला राजकारणात त्याला राजकारण करता येते, राजकारणांना त्याला पूर्ण उरता येत नाही, पण आपला जो कोतवाल आहे तो सगळ्यांना कसा पूर्ण उरतो त्यातली ही गंमत आहे। आणि आज सर्वसामान्याचं जे मत झालं आहे की राजकारण म्हटलं की काही इथे येणारा प्रत्येकजण खातो, याला काही अपवाद आहेत, सन्मान्य नाही असं नाही आहे, पण एक जनरल मत सर्वसामान्य झालं आहे। तर हे उघडगुपितच आहे आता, तर हे उघडगुपित काय आहे, यातलं खरं गुपित काय आहे, कोण कसा खातो, किती खातो, केव्हा खातो, कशासाठी खातो, कसं काय खातो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विजय कोळेकर सरांनी खूप छान साहित्यिक भाषेत मांडलेली आहेत। लोकनाट्याचा फॉर्म आहे पण त्यातली भाषा साहित्यिक आहे, लोकनाट्याचा फॉर्म आहे, लवचिक फॉर्म आहे, मुक्त उधळण्यासारखा फॉर्म आहे, पण त्यातल्या मुवमेंट्स सगळ्या हालचाली बांधे सुद्धा आहेत। ते स्किल ऋषिकेश जोशीचं आहे आणि म्हणजे एकीकडून म्हणजे तोंडात साहित्यिकाची भाषा, वर दिग्दर्शकाचा अंकुश, आणि यातून मला जे उधळायचं आहे ते उधळण्याचं एक वेगळंच काय चॅलेंज आहे, त्याचा एक अनुभव, त्याचा आनंद मी ते घेतो। पुढचा प्रश्न तोच होता की लेखन विजय सरांचं आहे, दिग्दर्शन ऋषिकेश सरांचं आहे, ते एकत्र जुळून आले असं म्हणायला हरकत नाही ना? हा, एकत्र खूप छान भट्टी जमली असं मला वाटतं, कारण कुठल्या नाटकाची भट्टी जमावी लागते, प्रत्येकजण चांगल्या करण्यासाठी धडपडत असतो, पण ती भट्टी जमावी लागते। त्यामुळे असं होतं ना की लोकनाट्य म्हटलं की भाषा अशी आहे तशी आहे वगैरे असं होतं, ॲक्च्युली आम्ही कुठल्या भाषेला वाईट म्हणत नाही, त्यातले काही शब्द असतात ते थोडे वाईट असतात, खटकणारे असतात किंवा त्रास देणारे असतात, पण भाषा ती कुठलीही असो कानाला गोड वाटते ती भाषा, पण ही साहित्यिक मूल्य असलेली भाषा, म्हणजे आणखीनच त्यात म्हणजे दुग्धशर्करा योग आहे, त्यात कुठेही काही म्हणजे कोणी दुखावेल, कोणाला वाईट वाटेल असं काही या भाषेत नाही आहे। कारण आणि याचा धडधडीत जीवंतपुरा म्हणजे विजय कोळेकर सरांचं लेखन आहे, ऋषिकेश जोशीसारखा NHD पास दिग्दर्शक आहे ज्यांनी नांदीसारखं नाटक दिलेलं आहे, दर्जेदार नाटक। सो ती मजा करायला मी इथे एक छान म्हणजे म्हणतो ना कधी कधी आपल्याला एक बर्डनपण पण एन्जॉय करतो की आपण मी म्हणजे एखादा हत्ती कसा मुक्त मस्तवाल हत्ती उधळतो, पण तो नेहमी नाही उधळत, तो त्यावर अंकुश असतो, तो पण तो छान असतो, त्याला तो ते पण तो एन्जॉय करत असतो की छान रुटीन लाईफ असतं, छान खातोय, पण त्याचा दबदबा दरारा आहे असं हे असं एक ॲज अ कलाकार इथे फील करतो की मला माझ्या ऑरामध्ये माझ्या रोगाबाबत काम करता येत आहे, पण माझ्या तोंडात भाषा साहित्यिक आहे, माझ्या मुवमेंट सगळ्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे कुठेही त्यात वाहुगं काही होणार नाही, काही त्यात वाहुगं दिसणार याची खात्री मला आहे। सर, तुम्ही आतापर्यंत बरीच नाटकं केली आहेत, नाटकाचा जो पहिला दिवस आहे, पहिल्या प्रयोगाचा पहिला दिवस, वळून पाहिलं तर काय बदललेलं वाटतं की कसं काय काय आठवतं तुम्हाला?
आतापर्यंत तुम्ही बरीच नाटकं केली. तुमचा प्रयोग जो पहिला प्रयोग होता जेव्हा तुम्ही रंगभूमीवर प्रवेश केला रंगभूमीवर, तेव्हा तुम्ही वळून पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं? नाही, वळून पाहिलं तर असं वाटतं की खूप दिवस झाले पण बरंच काही करायचं आहे, अजून काहीच नाही केलं आपण. कारण काय होतं, तुमच्याशी बकेट लिस्ट आहे का सर की हे पात्र करायचं? नाही नाही, माझी काही बकेट लिस्ट नाही. माझं नाही, माझं म्हणणं आलेलं काम छान एन्जॉय करायचं आणि हे करतच मी ते टिकलो. मी ठरवून नाटकाकडे नाही आलो, मी आलेलं काम छान एन्जॉय करत राहिलो आणि ते आवडत गेलं लोकांना, म्हणून मी इथे टिकतो राहिलो ते राहिलो. त्यातून पैसे मिळाले म्हणून मी त्याचा व्यवसाय कलाकार झालो. मी असं काही ठरवून काही नाही गेलं. पण वळून पाहिलं तर काय आठवतं? वळून पाहिलं तर वाटतं की आपण काही चुकीचं नाही केलं, खूप चांगलं केलं जे काही केलं ते. कधी कधी थोडंसं घरच्यांचा रोष पत्करून नाटक केलं, कधी घरच्यांना फसवून नाटक केलं, म्हणजे खोटं बोलून वगैरे नाईलाजाने. कधी फार नाही अशी वेळ आली, पण कधी ते करावं लागलं. पण मी घरच्यांना कधी असे प्रत्युत्तर दे किंवा घरचे पैसे घेऊन नाटक असं नाही केलं. जी माझा वेळ फक्त नाटकाला दिला, त्यात खूप गोष्टी अशा झाल्या की माझी मुलगी कधी मोठी झाली मला कळलं नाही, माझ्या बहिणीचे लग्न मला तशी एन्जॉय नाही करतील, कारण बहिणीच्या लग्नाच्या दिवशी पण नाटकाचे प्रयोग केलेत, मुलींच्या बारशाच्या दिवशी पण नाटकाचे प्रयोग केलेत, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पण नाटकाचे प्रयोग केलेत. तर वळून पाहताना ते थोडंसं मिस केल्यासारखं वाटतं. पण प्रेक्षकांना खूप काही दिलं असं वाटतं. हां, म्हणजे आपण जन्माला आलो काहीतरी घ्यायचं. मी दोन घटका कोणाच्या जेव्हा हास्य फुलवत असेल ना, त्यासारखं समाधान काही नाही. सर, आता आता जे नवीन कलाकार आहेत ज्यांना रंगभूमीवर करिअर करायची इच्छा आहे, त्यांना काय सांगा? काही नाही, आलेलं काम छान एन्जॉय करा, पण ते करताना ना भान ठेवा, वेळेचं भान ठेवा किंवा जबाबदारीचं भान ठेवा की माझ्यामुळे कोणालाही म्हणजे सहकलाकाराला त्रास होता का म्हणे, माझ्यामुळे प्रेक्षकांना त्रास होता का म्हणे, माझ्यामुळे कुठल्या नाटकाचा प्रयोग रद्द होता का म्हणे, याचं फक्त भान ठेवायला पाहिजे. पेशन्स ठेवले पाहिजेत, पॅशन पाहिजेत आणि मेहनतीवर विश्वास पाहिजे. म्हणजे असं नाही की तुमची मी नेहमी माझ्याबरोबर काम करणारा नवीन कलाकारांना सांगतो की तुम्ही इथे मेहनत केली तर फळ तुम्हाला इथे नाही मिळणार कधी, पण पुढे जाऊन तुम्हाला नक्की फळ मिळेल. म्हणजे माझ्या यदाकदीतमध्ये मी हा प्रश्न मांडला होता की सर म्हणजे तुमच्या कर्माचं फळ हे शेवटी काय मिळतं, पण मी सांगतो माझ्या आत्ताच्या अनुभवावरून की कर्माचं फळ मिळतं, पण तुम्ही मेहनत करा, इथे नाही मिळणार. पण ती मेहनत तुमची कुठेतरी काउंट होते आणि ते मेहनत जेव्हा परिपक्व होते तेव्हा ते पिकलेलं फळ तुम्हाला मिळतं. पण त्यासाठी तुम्हाला मेहनत तेवढी करत आहे. काही जण आरामात मेहनत करतात, त्याचं फळ त्यांना शेवटी मिळतं, काही जण सुरुवातीला मिळतं. कारण पण त्याच्यामागची मेहनत कोणाला कळत नाही. काही नव्हतं की माणूस एका रात्री स्टार झाला, तो एका रात्री स्टार नाही होत. त्याच्यामागे त्या खूप दिवसांची दिवस आता केलेली मेहनत असते. सो ही मेहनत करण्याची फक्त तयारी पाहिजे. यश तुमचंच आहे. खूप खूप धन्यवाद सर, आणि नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.